प्रभु राम चंद्र भगवान की जय। हनुमंता चुएक युक्ति सत्य मान ले लंकापति प्रचासी फुकवाया प्रदीप्ति गेली आई ती आई काय। ज्यावेळेस हनुमंतरायाला असणारा ज्यावेळेस सांगितलं हनुमंतरायाने, अरे तुझ्याकडे सगळ्यांनी प्रत्येक एक एका तोंडांना फुकतील, पण तुझ्याकडे किती 10 तोंड आहेत, आणि 10 तोंडांना जर फुकलं तर बरोबर असणार काय आज्ञा लागल असं म्हणल्यानंतर ते खरोखर पटलं। पण हनुमानजीच्या मनामध्ये काय होतं की राजा रावण काहीतरी एक अपमानित करायचा आहे, आणि हे कथा बघायचे पुढच्या वेळेमध्ये। रावणाचे पोटी कपट कपी मारवया समस घट येणे आविष दशकंट हवे वाट फुकित। त्यावेळेस राजा रावणाच्या मनामध्ये कपट होता कशासाठी, त्या हनुमंतरायाला असणारा मारायचं कपटाच्या नीती केलेली होती, आणि त्या कपटाच्या हिशोबानं हनुमंतरायाला मारण्यासाठी असणारा 10 तोंडानं फोक म्हणल्याबरोबर मनात आनंद झाला, आणि आनंद होऊन आता हनुमंत मरणार आहे त्याच्या आनंदामुळं, आणि त्या आनंदाच्या भरामुळं असणार तो उदा असणार ते फोकण्यासाठी आता पुढं सरसवला। जे रावणाचे निज चित्ती माझे निमुखे व्रत प्रदीप्ती शांत झाली मारुती जगी कीर्ती वाढेल। जगी कीर्ती वाढेल कशामुळं, कपट करून जर दुसऱ्याला मारलं म्हणजे का माणसाची कीर्ती वाढती का मोठी नाही वाढत, तसं राजा रावणानं कपट केलं आनंद झाला, आणि जर हनुमंत असणार मी मारून टाकणार आहे कशामुळं असणार तो आनंद त्याच्या मनामध्ये, आणि आनंदाच्या भरामध्ये असणार ते फुकण्यासाठी असणार पुढं सरसवलं। हनुमान म्हणे पित्या पवनासी आग्ने फुकिता रावणासी अति अपमान द्यावे त्यासी मुखी कोणासी न दावो। रामच्या हनुमंतराय असणारा कुणाची वाऱ्याची असणारा विनंती करतात आणि सांगतात, हे राजा रावण आपल्याला असणारा फुकण्यासाठी येणारे अग्नी लावण्यासाठी त्याच्यासाठी असणार फुकल्यानंतर त्याला अपमानित करण्यासाठी असणार तुम्ही मला सहकार्य करा असं कुणाला त्या वाऱ्याला बोलल्यानंतर वारं पुढं काय करते क्रोधे फुकी हुताशन तो बड का एक सर होऊन केल दोन खंड मिसी। ज्यावेळेस राजा रावणाने फुकायला सुरुवात केली अचानक असणारा भडका झाला, आणि त्या भडक्यामध्ये असणारा राजा रावणाच्या असणारा दाढी आणि मिसी असणारा जळून गेल्या, अपमान झाला। अपमान जरी झाला तरी आता कपट मनात होतं, कारण वाटत होतं की आता अग्न लागलेला आहे आता हनुमंत मारणार आहे, हो आनंद होता, लाज जरी वाटत होती मिशा जरी पण आता हनुमानजी मारणार असं असणार राजा रामाला वाटत होतं।
सुचिता पत्र लक्ष्मी मने होई झाला हास्य वदन हनुमंताची अति विधान काळ वदन लंकेशा आमुचा हनुमंता दुर्बळी जे धुरेच्या मुखा केली होळी म्हणून वानरी पिटली टाळी सुख समेळी गर्जत विजय हनुमंत महावीर हर के नाचती वानर अवगे करती जय जयकार श्री रामचंद्र स्मरणी सगळे हर्ष नाचा लागले मनाच्या ठिकाणी आनंद झाला हनुमंताची ख्याती पाहून हनुमंताची कीर्ती पाहून आनंद करीत आहे धन्वंतराची स्तुती गात आहे हनुमंताकडे बघू बघू असणारा आनंद नाचणारा त्या वानर सैन्यामध्ये आणि हर्षाचा असणारा बघा आनंद झाला म्हणतात मग अंगद उठून जाण फेरीत राठिल्या निशान तो सुमने वरसती सुरंगन तेने सुख संपन्न श्रीराम ज्यावेळेला सगळ्या वानर सैन्यामध्ये आनंद झाला आनंदाचे टाळे वाजायला सुरुवात झाली आणि त्यावेळेस अचानक असणारा अंगद त्या ठिकाणाहून उठलेला आहे हनुमंताला कडखडून जाऊन आलिंगन दिलेलं आहे आणि ते आलिंगन ज्यावेळेला दिले त्यावेळेस देवाने सुद्धा आकाशावरून असणारा काय फुलाचा वर्षावर केला कशामुळे ज्या वेळेस आनंद झाला आणि दोघं राम भक्त एकामकाला भक्त भक्त एकामकाला ज्यावेळेस भेटले त्यावेळेस काय म्हणजे आलिंगन घडू आणि मोक्षे साविजता जोडू अशी दशा असणारा त्या ठिकाणी भक्ता भक्तामधला संबंध झाला असा कथाभाग पंपस्वराच्या ठिकाणी असणारा ब्रह्म लिखित पत्र सांगत आहे ऐकता सेवकांची ख्याती सुहय सुखावे रघुपती धन्य धन्य तो मारुती जे पावन कीर्ती त्रिलोकी धन्य धन्य तो मारुती ह्याची कीर्ती त्रिलोकामध्ये जवंदने आहे असं असणारा कोण स्वतः प्रभू रामचंद्र असणारा बोलत आहे दोघा अंगद सुद्धा भक्त होता आणि हनुमान सुद्धा भक्त होता आहे दोघांचं प्रेम पाहिलेलं आहे त्याचा आनंद पाहिलेला आहे आणि असणार मनामध्ये आनंद होणार ना प्रभू रामचंद्र पुढे काय बोलता मग स्वामित्र श्रीराम सांगत पुढे वाची ब्रह्म लिखित हनुमंत पुढे पुरुषार्थ काय केला ज्यावेळेस सगळ्याचं वातावरण आनंदमय झालं आनंदाच्या भरामध्ये असणारा सगळ्या हर्षानं नाचायला सुरुवात झाली वानर सैन्य असणारा सगळे त्या ठिकाणी त्यावेळेस सगळे आनंदाच्या भरामध्ये पूर्ण असणारा विसरून गेलेला आहे तन मन धन सगळं विसरलेलं आहे पण सावध प्रभू रामचंद्र होते प्रभू रामचंद्र लक्ष्मणला सांगतात लक्ष्मणा हे अर्जुना ब्रह्म लिखित जे पत्र आहे ते लवकर पुढे ऐकायला वाचायला सुरुवात कर हनुमंतराच्या शब्दाला अग्नी लावलेली आहे आणि अग्नी लावल्यानंतर हनुमंतराय पुढे काय करतेत हे मला ऐकायची इच्छा आहे लक्ष्मणा लवकर वाच असे बोलत आहेत वंदोनी श्रीरामाचे चरण पत्र वाची लक्ष्मण आवडी परी सत रघुनंदन अवधाने अवधारा आवडीने असणारा हनुमंतराला जे कीर्ती केलेली आहे ती असणार आवडीनं हनुमंत प्रभू रामचंद्राला ती ऐकायची आहे
मनामध्ये भक्तांना किती माझ्यासाठी कार्य केले हे सुद्धा ऐकायचं आहे. म्हणून लक्ष्मणाला आज्ञा दिलेली आहे आणि त्या लक्ष्मण जे पत्रे वाचित आहे त्याचा कथा भाग असणारा प्रभू रामचंद्र आणि मन देऊन असणारा चित्तान असणारा का ते एका ठिकाणी बसून ऐकत आहेत असा असणारा कथाभाग पण त्या सुयेच्या ठिकाणी चालला होता. श्रीराम त्यानु लक्ष्मणी हनुमान वक्र जोडून आपली स्तुती ऐकोनी नलगे शाल गे नाभिमान ज्यावेळा सगळ्यांनी असणारा प्रभू राम हनुमंतांची कीर्ती ऐकायला गायला म्हणजे त्याची स्तुती करायला सुरुवात केली. वानर सैन्याने केली, प्रभू रामचंद्राने केली, पण देवाने सुद्धा केली. तरी हनुमंत असणारा शिर भक्तामध्ये एक शिरोमणी जे असणारा हनुमंतराय होते त्याच्यामध्ये असणारा त्याचा आनंदही नाही आणि असणारा त्याचं दुःखही नाही आणि सुखही नाही, समाधान बी नाही आणि वाईटही नाही. सुख समाधान एक चित्तान हनुमंतराय असणार, कर जुळून असणारा आणि त्या कोणा प्रभू रामचंद्र भजी उभा आहे म्हणतात. मी पाले खाई रवानर माझी गिरी करिता रामचंद्र रणी राम नाम महासुर हाथी दुर्धर राम नाम स्वतः हनुमंत बोलत आहेत. अरे हे मी एक निमित्त आहे आणि निमित्ताचं कारण आहे, पण हे सगळं जे करिता आणि करून घेणारा जो आहे तो फक्त प्रभू रामचंद्र आहे आणि प्रभू रामचंद्रानच हे सगळं केलेलं आहे. मी फक्त निमित्त आहे असा असणार तो असं प्रभू हनुमंतराय बोलत आहेत. श्रीराम हाती जाते श्रीराम शास्त्राचे सामर्थ्य राम करीता राक्षस घात रणकंदनार्थ श्रीराम काय श्रीराम असणारा कसा आहे म्हणजे राखीच सैन्या सुद्धा असणारा तोच मारणार आहे आणि आता लंका जाळण्याचं काम हे सुद्धा असणारा प्रभू रामचंद्र करणार आहेत आणि मेधामध्ये ज्याचा सार असणार जो काय एकूण भरलेला आहे तोच प्रभू रामचंद्र आहे. आपला असणारा त्याच्यामध्ये काहीच असणारा काही नाही, फक्त न भक्त असणार आहे. मी एकूण निमित्त आहे असा कोण हनुमंतराया आणि त्या ठिकाणी बोलत आहे. श्रीराम प्राणाचा ही प्राण श्रीराम बाणाचा ही बाण श्रीराम माझे अंगवन श्रीराम समर्पण पैमाजे. त्या ठिकाणी काय हनुमंतराय काय म्हणतात, माझं जे बळ जी सुद्धा आहे तो कोण प्रभू रामचंद्र आहे. माझी जी ताकद आहे धैर्य आहे वर्ती आहे सगळं जे काय आहे तो कोण आहे प्रभू रामचंद्र आहे. धनुष्याला बाण लावून जसा बाण सुटतो आणि तो बाण सुद्धा असणारा कोण तो प्रभू रामचंद्रच आहे. फक्त आपण निमित्त आहेत असा असणारा तो कोण हनुमंतराया असणारा बोलत आहे. आईसे ऐकता हनुमंताचे बोल श्रीराम येती सुखाचे डोल जे भक्ती भावर्तांचे बोल हाती सकोले ज्यावेळेस हनुमंतराया थोरखर भक्त असणारा कोण आहे असणारा हनुमंतराय आहे. मनामध्ये कुठलाच द्वैत भाव नाही असं त्याला ज्यावेळेस वाटलं आनंद असणारा प्रभू रामचंद्राला झाला.